आपला पार्ट चालला होता की कोणत्या कोणत्या याच्यामध्ये आपण जाऊ शकतो सरण मी तुम्हाला सांगितलं कॉमर्समध्ये जर आपण गेलं तर सी एस करू शकतो आय सी क्यूब करू शकतो म्हणजे कॉस्ट अकाउंटंट म्हणतात तर ते, ते करू शकतो आपण सी एच्या लाईनला आपण जाऊ शकतो व्यावसायिकदृष्ट्या बघायला गेलं तर मी आता सांगितलं ट्वेल्थनंतर म्हणजे दहावीपर्यंत बारावी आपण केलं तर ट्वेल्थनंतर आपण हॉटेल हो मॅनेजमेंटला जाऊ शकतो काही बांधवाने विचारलं की व्यावसायिक बद्दल कसं करता येईल तर ते तुम्हाला जाऊ शकता येतं सगळे व्यवसायमध्ये तुम्ही नंतर लॉला जाता येतं फाय इयर्स एल एल बी करता येतं ट्वेल्थ नंतर यू बी कॉम प्रोफेशनल म्हणजे तिन्हीमधून जाता येतं बारावी झाल्यानंतर आर्ट्स कॉमर्स सायन्स बारावी झाल्यानंतर तुम्हाला लॉला जाता येतं हॉटेल मॅनेजमेंटला जाता येतं तुम्हाला नंतर टेन नंतर जायचं असेल म्हणजे दहावी बारावीचं नाही असेल तर तुम्हाला आय टी आयला जाता येतं पॉलिटेक्निकला जाता येतं डिप्लोमासाठी जाता येईल तुम्हाला पॉलिटेक्निकल डिप्लोमाला जाता येईल मुलांना आय टी आयचं असेल तर आय टी आयमध्ये वेगवेगळे ट्रेड असतात ते आय टी आयला जाण्याचे चान्स आहेत आजकाल सुद्धा आय टी आयमध्ये ऍडमिशन दिलं जातं मेडिकलला जायचं असेल तर सायन्सला चांगल्या प्रकारे आहे त्यामध्ये बी एस सीला जातील बी एस सीमध्ये सुद्धा आता म्हणजे बार दहावी नंतर तुम्हाला जाता येईल बी एस सी नंतर तुम्हाला नंतर तुम्हाला इंजिनिरिंगला जायचं असेल तिथे ऍडमिशन घेता येईल तुम्हाला डिप्लोमा न करता म्हणजे जर नंतर तुम्ही डिप्लोमा करू शकता किंवा न तुम्ही डिग्रीला जाऊ शकता तेही तुम्हाला चान्स आहे चांगल्या प्रकारे नंतर जर आपल्याला अजून प्रोफेशनल म्हणजे आर्ट्स कॉमर्स आणि याच्यात जर प्रोफेशनल जायचं असेल तर बऱ्याचशा मुलं आजकाल एम बी ए मॅनेजमेंटला जाता येतं एम बी ए करता येतं शक्यतो कॉमर्सवाली मुलं बरीचशी मुलं जी आहेत ती एम बी एला जास्त प्रेफर करतात बी एम एस करतात आणि मग एम बी ए केलं जातं मी दहावी नंतर आपल्या त्या सुद्धा जाता येतं दहावी केल्यानंतर जर कॉमर्स केला तर किंवा आताच एका बंधूने विचारले की व्यावसायिक कोर्समध्ये कोणते कोर्स चालतात व्यावसायिक कोर्समध्ये आपल्या बघायला गेलं तर आपल्याकडे मुलींसाठी फॅशन डिझायनिंग वगैरे आपले कोर्स चालतात हॉटेल तर सांगितलंच तुम्हाला फॅशन डिझायनिंग चालतं आर्किटेक्टचे कोर्सेस वगैरे चांगल्या प्रकारे चालतात म्हणजे व्यावसायिकदृष्ट्या तुम्हाला त्याच्या फील्डला जाता येतं मुलींसाठी ब्युटीचं वगैरे कोर्सेस चांगल्या प्रकारे चालू शकतात तेही करण्यासाठी चांगलं आहे पण शक्यतो हे जे कोर्सेस चालतात हे कोर्सेस शक्यतो साईड बाय साईड केलेले अजून चांगले म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं की तेरावीला ॲडमिशन घेतलं नंतर आपण तेरावीला गेल्यावरती आपण सी एसला म्हणजे कंपनी सेक्टरला करू शकतो सायमितेनियर्स तिकडे सुद्धा होत आहे इथे तुम्हाला सी एससुद्धा कंपनी सेक्रेटरी करता येतं तिकडे ग्रॅज्युएशन करता करता तुम्हाला कॉमर्समध्ये असाल तर तुम्ही आय सीडब्ल्यू ए करू शकता इथं कॉस्ट अकाउंटंट जस ल चार्टर्ड अकाउंटंट त्याला कॉस्ट अकाउंटंट म्हटलं जातं ते करू शकतो आपण सेम सी ए करू शकता नंतर सी एला तुम्हाला जाता येतं मी थोडक्यात कॉमर्समध्ये या बऱ्याचशा फील्ड आपण मी चर्चा करतो होतो पुढे जर जायचं असलं मास्टर डिग्री तर तुला एम कॉम वगैरे करून मास्टर डिग्री करता येते सेम वे आर्ट्समध्ये सुद्धा तो प्रकार आहे आर्ट्समध्ये सुद्धा तुम्ही नंतर वेगवेगळे विषय घेऊन आपण ते करू शकतो पुढे कोणी इंग्लिश लिटरेचर घेतं कोण इकॉनॉमिक्स घेतं स्पेशल सब्जेक्ट घेऊन तुम्ही आर्ट्समध्ये सुद्धा जाऊ शकता साधारणतः आर्ट्सची जी मुलं बघायला गेलं तर आर्ट्समध्ये तुम्हाला ह्याच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम चालतात आपल्याकडे एम पी एस सी यू पी एस सी ह्याच्यासाठी आर्ट्स जास्त म्हणजे आर्ट्स म्हणजे कसं आर्ट्सचा जर अभ्यासाचा लोड कमी असतो म्हणून आर्ट्समधून करून बरीचशी जण एम पी एस सी यू पी नॉर्मली एम पी एस सी यू पी एस सी मी सांगता येणार लगेच मला पण एम पी एस सीसाठी बरीच मुलं जी आहेत ती आर्ट्स प्रेफर जास्त करतात तो एक आहे म्हणजे आर्ट्स काय हे नाही असं आर्ट्समध्ये काय कमी आहे असं काही समजू नका फक्त तो शक्यतो आर्ट्स जे घ्याल ते इंग्लिश मधून आर्ट्स घ्या ग्रामीण भागात मराठीमध्ये आर्ट्स आहे थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो पण बाकी काही असं विशेष नाही जर एम पी एस सीचा मार्ग पकडायचा असेल सरकारी नोकरी आपल्याला बघावी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम जर बघायची असेल एम पी एस सी यू पी एस सी यू पी एस सीला सायन्स वाला असेल त्याला मॅथॅमॅटिक्स वगैरे असं माहिती त्याला बरं पडतं आर्ट्ससाठी डीएड आहे दहावीनंतर बी एड आहे नंतर आपल्याला बी एड करू शकतो आपण शिक्षक पेशा आपण बोलतो त्याच्यात आपण आर्ट्स करू जाऊ शकतो तसं कॉमर्स करून जाऊ शकतो असं काही अडचण नाही सायन्सवर सुद्धा जाता येतात एम बी एसाठी आपल्याला जाते त्याच्यामध्ये टेक्निकल हे झाले आपले दहा टेन प्लस टू प्लस थ्रीचा मी तुम्हाला पाठ सांगतोय दहावी बारावी नंतर पंधरावी तीन वर्षाचा लॉला एक चांगलं डिमांड आहे लक्षात घ्या नंतर लॉ केलं म्हणजे माझं बारावी नंतर जर लॉ केलं तर पाच वर्षात लॉ पूर्ण होतो पण हे जर ग्रॅज्युएशन नंतर तुम्ही लॉ पूर्ण केलात तर तेरावी चौदावी पंधरावीची तीन वर्ष आणि लॉची तीन वर्ष सहा वर्ष जातात त्याच्याबद्दल जर आपण डिसायडेड असू बाबा मला लॉस करायचंय आहे मला वकिली पेशात जायचंय आहे आणि वकिली पेशा म्हणजे असं नाही की वकिलीच करायला पाहिजे म्हणून तर तुम्ही लिगल ॲडवायजर मोठ्या मोठ्या फर्मला तुम्ही अपॉइंट करू शकता म्हणजे नोकरीही करताय त्या असं काही अडचण नाही किंवा स्वतःचं तुम्ही प्रॅक्टिस सुद्धा करू शकता ही बारावीनंतर करण्यासारखं एक वर्ष कमी लागतं कारण बारावीनंतर पाच वर्षात एल एल बी कर लॉ करता येतं तरुण मुलांचं हे केलं जर मी चांगलं केलं तर एल एल एमला पुढे अजून त्याच्या परीक्षा देता येतात मी तीही एक फील्ड काय वाईट नाही खूप चांगले फील्ड आहे लक्षात घ्या तेही करू शकता पण ते डिसॉर्डर्ड असेल तर पंधरावी करण्यापेक्षा बारावीनंतर करा एक वर्ष आपलं कमी होईल कारण बारावीनंतर तीन वर्ष डिग्रीची थी, तीन वर्ष लॉची सहा वर्ष त्यापेक्षा बारावीनंतर पाच वर्षात तुमचा लॉ होऊ शकतो एक वर्ष वाचू शकतं डिप्लोमासाठी तुम्हाला सांगितलं मी दहावी नंतर तुम्ही इंजिनिअरिंग डिप्लोमा मी पॉलिटेक्निक बोलतो आपण त्याला सध्या पॉलिटेक्निकच्या ॲडमिशन्स वगैरे चालू दे मी आताही मी दोन मी बघितलं पॉलिटेक्निक ॲडमिशनसाठी तर पॉलिटेक्निक डिप्लोमा कोर्स नंतर डिग्री करू शकता तोही पाठ करू शकता या ट्वेल्थ नंतर डायरेक्ट डिग्रीला ॲडमिशन घेऊ शकता हे चालू शकेल म्हणजे साधारणतः हे जो आपला कॉमन पार्ट आहे आर्ट्स कॉमर्स सायन्स याच्यामध्ये हे ठराविक जे आपले जे आहेत कोर्सेस हे आपल्याला करता येतात आणि सेम टाईम म्हणजे मी तर म्हणेन सेम टाईम अकरावी बारावी झाल्यानंतर ट्वेल्थ करता करता साईड बाय साईड इतर सुद्धा कोर्सेस आपल्याला करता येतात लक्षात घ्या जसं मी तुम्हाला सांगितलं की कॉमर्स करता करता किंवा कुठलाही करता करता तुम्हाला एक बी सी ए नावाचा कोर्स सुद्धा आहे ज्याला कम्प्युटरची आवड आहे बघा सायन्समध्ये बरेचसे विचारलं पहिले आले बोर्डात येतात तुम्ही काय मला कॉम्प्युटर सायन्स आहे पण आपल्या कॉमर्समधून कॉम्प्युटर सायन्स करता येत नाही मग कॉमर्स कॉमर्सवाले सुद्धा किंवा इतरही असं मी सांगत नाही कॉमर्सवाले फक्त तर so बी सी ए नावाचा एक कोर्स तुम्ही करू शकता कम्प्युटर अप्लायन्सेस नावाचा बॅचलर इन कम्प्युटर अप्लायन्स त्याच्या पुढची डिग्री आहे एम सी ए करू शकता ती एक चांगली फील्ड आहे मुलांसाठी वेगळा चांगल्या प्रकारे तुम्ही जाऊ शकता त्याच्यामध्ये म्हणजे आर्ट्स कॉमर्स सायन्स आपला जो कॉमन पॅटर्न आहे याच्यातसुद्धा आपण चांगल्या प्रकारे जाऊ शकतो डिफेन्स सर्व्हिससाठी आता एकाने विचार तर डिफेन्सला जायचं असेल तर कॅप येस डिफेन्ससाठी सुद्धा नॉर्मल डिफेन्सला नॉर्मल डिफेन्सला म्हणजे नेव्हीला वगैरे जायचं असेल तर साधारणतः सायन्सवाल्यांना जास्त प्रेफर केलं जातं त्याच्यासुद्धा सायन्सबद्दल माहिती असेल की दोन ग्रुप असतात पी सी एम बी फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स बायोलॉजी म्हणजे मॅथ्स त्याच्यात इन्क्लूड येतो आणि त्यांना वाले जास्त लागतात पी सी बीवाले कमी लागतात फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी ती कमी लागतात लक्षात घ्या पण डिफेन्सला सुद्धा म्हणजे पी सी एम ग्रुप की के आपण केला फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स बायोलॉजी अकरावी मध्ये केला तर नंतर यू कॅन गो फॉर दॅट वन म्हणजे डिफेन्सला जाणं म्हणजे स्पेशली नेव्हीला वगैरे जायला जास्त प्रेफर केला जातो तेही करू शकता चांगले फील्ड म्हणजे प्रत्येकाच्या याच्यात शेवटी हे जी मी किंवा बोलतोय लक्षात घ्या आपल्याकडे जवळपास आपल्या मुंबई विद्यापीठ विद्यापीठात एकदा बाराष्टीच्या वरती कोर्सेस आहे सगळेच कोर्सेस चांगले आहेत लक्षात चा आता गव्हर्नमेंट एवढे कोर्स चालू केले कुठे त्याला तरी आहेच हायस्कूलच्या नाही कुठल्या याला डिमांड आहे असं डिमांड वगैरे काही नाही मग ते एकच सांगेन की मुलांच्या आवडीनुसार मुलांचं चांगलं वाटेल उगात माझा मित्र जातो तिकडे सायन्स करतो मी सायन्स असं करत बसू नका किंवा मुलाला दडपण देऊ नका भरपूर फील्ड आहेत लक्षात घ्या याच्यात तुम्ही वेगवेगळ्या फील्डमध्ये जाऊ शकता मी ह्याच आपल्या पेजवरती काय काय आपल्याकडे करू शकतो हे मी डाउनलोड करायला टाकणार आहे म्हणजे फोटोज टाकणार आहे काही फील्ड आपल्या आहेत माझेही नंबर देणार आहे पण आता आपल्याला चाललंय त्याप्रमाणे सांगतो म्हणजे ते तुम्ही करू शकता ट्वेल्थ नंतर आपल्याकडे बऱ्याचशा एक्झाम टेन तर सुद्धा एक्झाम असतात कॉम्पिटेटिव्ह एक्झाम एल आय सीच्या एक्झाम असतात बऱ्याचशाच्या एक्झाम टेन नंतर पोस्टच्या एक्झाम्स वगैरे असतात त्याही तुम्ही देत चला साईड बाय साईड कारण जनरल नॉलेज हा जो पार्ट आहे हाही आपल्याला खूप महत्वाचं आहे कोणाचं इतर फील्ड जर असेल चांगल्या प्रकारे इतर फील्ड म्हणजे म्हणायला गेलं तर तुम्हाला आजकाल स्पोर्ट्स वगैरे तुमचं चांगलं असेल तर तेही अकॅडमिक तुम्ही स्पोर्ट्समध्ये चांगलं करू शकता बऱ्याचशी जी मुलं आहेत आज स्पोर्ट्समध्ये जाऊन सुद्धा स्पोर्ट्स टीचर म्हणून कॉलेजला लागलेली आहेत ग्रॅज्युएशन करतात स्पोर्ट्समध्ये करतात आणि चांगल्या प्रकारे टीचर्स म्हणून लागले आहेत चांगले हे करतात चांगली हँडसम सॅलरी घेत आहेत आणि चांगल्या याच्यात तुम्ही जाऊ शकता चांगल्या पोस्टला त्यालाही जास्त महत्त्व द्या पुढचं मी तुम्हाला सांगितलं की अदरमध्ये मुलींसाठी स्पेशल बघायला गेलं त्या ब्युटीमध्ये आहे कॉस्पिटॉलॉजी म्हणजे मला एक असा एक मुलगा भेटला खूप माझ्या भे पहिलीपासून तो माझ्या ओळखीचा होता पण मला एक्झॅक्टली माहीत होतं तो, तो काय करतो ते पण त्याच्यामध्ये मला फोन आहे आणि मी कॉस्मॅटिकमध्ये लॅक्मेमध्ये तो आहे एक वेगळी फील्ड आहे म्हणजे आज कोणालाही माहिती आहे तुम्हाला काय करतो आणि नंतर त्यांना सांगायला लागलं मला एक दीड तास बोलवतो मी कॉस्मेटॉलॉजीमध्ये केलं मलाही ते नवीन होतं अरे म्हणजे हा काय प्रकार लक्षात घ्या ह्याच्यातही म्हणजे शक्यतो मुलंही करतात असं नाही सांगत ते आहे मुलींसाठी ज्वेलरी डिझायनिंग आहे फॅशन डिझायनिंग आहे मुलांसाठी मुलांसाठी सांग त्यात मुलीसुद्धा फोटोग्राफीमध्ये चांगल्या फिल्ड आहेत जर कोणाला अजून चांगली अजून वेगळं काय करायचं असेल तर मी जर्नलिझमचं सांगू शकेन लक्षात घ्या जर्नलिझमसुद्धा चांगल्या पत्रकार आपण बोलतो त्याला म्हणजे मी तुम्हाला सांगतो की आज आपल्या महाराष्ट्राचे विधानसभेचे विधान मंडळावर मंडळामध्ये जे वार्ताहर जे आहेत अध्यक्ष तो आमचा दिलीप सपाटे माझा मित्र आहे तो लक्षात किंवा ठाण्यातलाच मुलगा होता आमच्या म्हणजे जर्नलिस्ट ही फील्ड एक चांगली फील्ड आहे आणि आज मास मीडिया तुम्हाला मी सांगितलं मग अशी बी एम एम करतात मुलं भास पिढीया आताही माझे ट्वेल्थवाले काही स्टुडंट जे आहेत ते भास पिढ्याला ॲडमिशन घेत आहेत कोणी बी एम एसला एम बी ए करायचं असं मी सांगते एम बी ए बी एम एस केलं पाहिजे पण इतरांसुद्धा तुम्हाला करता येतं गव्हर्मेंटने अजून तुम्हाला सांगितलं मी पॉलिटेक्निकला जाईल तुम्हाला पॉलिटेक्निक आपल्याला थ्री इयर्सचं हे मी तुम्हाला सांगितलं दहावी बारावी म्हणजे टू इयर्सचं सांगितलं थ्री इयर्सचं पॉलिटेक्निकमध्ये बरेचसे कोर्सेस वाढलेले आहेत पूर्वी आपल्याला पॉलिटेक्निकमध्ये की माहिती होतं का मॅकॅनिकल असेल सिव्हिल असेल पण मॅकॅनिकल आहे कम्प्युटर सायन्स आहे सिव्हिल आहे आय टी आहे ॲटोमबाईल्स आहे इलेक्ट्रॉनिक्स आहे बायोटेक्निकल आहे इलेक्ट्रिकल आहे किती वाढलं आहे केमिकल आहे ॲरोनॉटिकल हा एक चांगला प्रकार लक्षात घ्या ॲरोनॉटिकलमध्ये आहे ॲग्रिकल्चर आर्किटेक्ट आहे बायोमेडिकल आहे मरीन टेक्नॉलॉजी म्हणजे आज भरपूर वाढले लक्षात घ्या लेदर टेक्नॉलॉजी प्लास्टिक टेक्नॉलॉजी रबर टेक्नॉलॉजी हे सगळं पाडाच पॉलिटेक्निकमध्ये शिकवला लक्षात घ्या वेगवेगळ्या फील्ड आहेत माझ्या याच्यात एक मुलगा थोडे फक्त सांगायचं एक मुलगा माझे एक काही वर्षापूर्वी एक माझ्या संपर्कात आला होता त्याच्या वडील एका पेपर प्रोडक्ट्स नावाच्या कंपनीमध्ये जॉबला होते म्हणजे जे आपण रॅपर बघतो चॉकलेटचे रॅपर हे पेपर प्रोडक्ट्स नावाच्या कंपनीमध्ये बनतात हे चॉकलेटच्या वरती कव्हर असतात ते त्या वडिलांच्या याच्यावरती मुलगा बी एस सी झालेला मुलगा त्या वडिलांच्या ते जॉबला लागला ला क्वाली कंट्रोलला आणि त्या मुलांनंतर पॅकिंग अँड पॅकेजिंगचा डिप्लोमा केला बघा पॅकिंग पॅकेजिंग आणि आज तो मुलगा आउट ऑफ इंडिया चांगल्या प्रकारे सेटल आमच्या ते दोन तीन बॉग घेत पूर्ण सेटल झाले लक्षात कुठलं आहे पॅकिंग पॅकेजिंग असं काय पॅकिंग पॅकेजिंगला कोणी करू कोड़ शकतो पण त्या मुलाने पॅकिंग पॅकेजिंग करून आज चांगल्या फील्डला आज आउट ऑफ इंडिया म्हणजे बाहेरच्या देशात तो चांगला अँडसन करतोय इकडेही सेटल होते लक्षात घ्या पण या वेगवेगळ्या फील्ड वेगवेगळे काही केला सांगितलं आय टी आयमध्ये सुद्धा हो माझं तर मत आहे की अभ्यासाबरोबर असं काय असेल काही मुलं अशी आहेत आपल्याकडे कारण माझ्याकडे काही अशी मुलं येतात की जी मुलं दहावीनंतर आय टी आयला ॲडमिशन घेतात फिटर कम्प्युटर सिव्हिल मेकॅनिकल भरपूर ते आयट हे असतात वेल्डर फायरमॅन बरेचसे आहेत आणि सेम टाईम म्हणजे इकडे बारावीला ॲडमि अद्मि, तिकडे ॲडमिशन घेऊन सुद्धा बारावीला बाहेरून बसतात लक्षात घ्या म्हणजे वर्ष वाया जात नाही आहे ती प्रकार ते करतात म्हणजे आय टी सुद्धा आहे चांगल्या प्रकारे ड्रॉप्समध्ये वगैरे आयटीआय सिव्हिल ड्रॉप्स वगैरे चांगल्या प्रकारे मार्केट आहे लक्षात घ्या बाहेरच्या देशात तुम्हाला मी सांगतो भारतच्या दुबईसारख्या कंट्रीजमध्ये तर ह्याला चांगली डिमांड आहे मी कुशल कामगार बोलतो आपण लक्षात घ्या म्हणजे ज्याला स्किल्ड वर्कर वी से अशा लोकांना एक चांगला डिमांड आहे पॅरामेडिकलला जाऊ शकता तीन वर्षा दहावीनंतर तीन वर्षा पॅरामेडिकल कोर्स चालतात डी एल एम टी वगैरे आपण बघतो बघा ते आहेत म्हणजे आपल्याकडे असा डी एम एल टीवाले लॅब पॅथॉलॉजी वगैरे ते आहे त्याच्यामध्ये शॉर्ट टर्म जर करायचं पण शॉर्ट टर्म जे कोर्स कराल ते शॉर्ट टर्म आपण आपल्या स्टडीबरोबर करू शकतो डी टी पी आहे आणि टॅली करतो कॉमर्सवाल्याने टॅली करावं इंटरनेट आहे डिझायनिंग आहे ग्राफिक आहे ॲनिमेशन आज ॲनिमेशनला चांगली फील्ड आहे माझा एक विद्यार्थी आहे लोकेश शिंदे नावाचा ज्या वेळेला लोकांना टॅटूज माहिती नव्हते तेव्हा त्याची इंटरव्ह्यूज पेपरमध्ये आली लक्षात घ्या टॅटूमध्ये तो टॅटूज करतो डिझाईन हे टॅटूजमध्ये आणि टॅटूजमध्ये आज चांगला सेटल झाला लक्षात घ्यायचं त्याची पेपरमध्ये मा होते माझा स्टुडंट आहे तो लोकेश शिंदे नावाचा मी सांगायचं एवढं तुम्हाला भावनं वास्ट फील्डस आर देअर पण हे जी मी आता तुम्हाला नावं सांगितली ही शॉर्ट टर्म कोर्सेस ही पत्र आपण नंतर साईड बाय साईड करू शकता म्हणजे अकरावीला ऍडमिशन जसं आपण करतो दहावीस झाला एम एस सी आडी लावतो तसंच सेम कॉमर्सला गेला तर टॅली लावावा आर्ट्सला गेला का सायन्सला तुम्हाला आवडी असेल तर टी पी करावं डिझायनिंग करावं सायबर डि सेक्युरिटी एक चांगलं आहे लक्षात घ्या सायबर सिक्युरिटी प्रकार आज फेमस आहे वेब डिझायनिंग अॅनिमेशन ग्राफिक्स डिझायनिंग वगैरे असे वेगवेगळे कोर्सेस टेन नंतर आपण चांगल्या प्रकारे कोर्स लक्षात घ्या टेन नंतरचे कोर्सेस आपल्या चांगल्या प्रकारे चालतात म्हणजे मी आता तुम्हाला सांगितलं की एक टेन प्लस टू नुसार आपला दहावी बारावी नंतर म्हणजे आर्ट्स कॉमर्स सायन्सला जाऊ शकतो आपण पॉलिटेक्निकमध्ये मी तुम्हाला सांगितलं त्या फील्डला जाऊ शकतो आपण आयटीआय सांगितला टू इयर्सचा पॉलिटेक्निक तीन वर्षाचा डिप्लोमा असतो आय टी ए असो तो दोन वर्षाचा आयटीए असो तो तुम्ही करू शकता पॅरामेडिकल ज्याला सायन्सच्या पॅरामेडिकल पॅरामेडिकलला जाऊ शकतो एल टी वगैरे करण्यासाठी आणि शॉर्ट टर्म कोर्स आपण साईड बाय साईड करू शकतो लक्षात घ्या हा आपला पार्ट झाला पहिला पार्ट हा टेन्थ नंतर आपण काय करू शकतो ते शक्यतो माझं मत की लगेच जे पॉलिटेक्निक किंवा आहे मुलांना टेन्थ नंतर लगेच टाकणं थोडंसं अवघड जातं कारण टेन्थला जर मुलांचं वय बघितले हार्डली सिक्स्टीन वय असतं लक्षात सोळा वय असतं सिक्स्टीन सेवन्टीन म्हणजे इन मॅच्युरिटी लेवल जर बघायला ले गेलं तर कम्पेअर्ड टू दॅट त्यांची मॅच्युरिटी लेवल थोडी कमी असते मग आपण विचार करायचा माझ्यामध्ये की त्या मुलाचं सायन्स त्याला अकरावी बारावी सायन्स करून द्यावं आणि डायरेक्ट डिग्रीला टाकावं ही सगळ्यात बेस्ट वे कारण दहावीनंतर मुलांना कारण तेवढं त्यांचं वय नसतं अशी तुम्ही बघितली असाल मी अशी काही मुलं पाहिलेली आहेत की जी मुलं दहावीनं खूप हुशार आहे दहावीला खूप चांगले पर्सेंट भेटलेले आहेत दहावीला पॉलिटेक्निकला ऍडमिशन घेतलं डिप्लोमाला ऍडमिशन घेतलं पण नाही जमलं तुम्हाला सांगतो बाबा एक मंगेश मस्कर नावाचा एक मुलगा सगळ्यांना मोठं माहिती असेल बघा शरद पवार मुख्यमंत्री त्यावेळेला ते त्या मुलाला एक चाळीमध्ये झोपडपटी राहणारा मुलगा तो पहिला आला दहावीला त्याला एक घर गव्हर्नमेंट दिलं होतं त्या मुलाला सांगतो त्या मुलाला अकरावीमध्ये तो मुलगा नापास झाला बोर्डात पहिला आला मुलगा विचार करा म्हणजे असं कम्पेअर करू नका की मला जास्त भेटले किंवा कमी भेटले असं नाहीये वन टू टेन एव्हरी वन अॅश स्टडी प्रत्येकाला तो अभ्यास करावाच लागतो कुठला पहिली ते दहावी त्याच्यात तुमची स्किल नाही ठरत तो प्रत्येकाला करायचं आहे तुमची स्किल जी ठरते ही इलेव्हनच्या नंतर दहावीच्या नंतर मला माझ्या फील्डला जायचं आहे मला कॉमर्सला जायचं आहे कॉमर्सला मला हे आकान आवडते ह्या प्रकारचं टाईप आवडतं मी त्या लाईनला गेलो मला सायन्सचा पाठवलं मी सायन्सला सा नाही गेलो पण जे आहे ज्या लाईनला तुम्ही जाल त्या लाईनला फक्त मागे हटायचं नाही कारण ती लाईन तुम्ही स्वतः चूज केली आहे म्हणून नंतर नक्की काय तर आर्ट्स कॉमर्स सायन्स ह्या फील्डला जाऊन तुम्ही करू शकता दुसरं मी तुम्हाला सांगेल तुम्ही पॉलिटेक्निकला जाऊ शकता टेक्निकलला जाऊ शकता टेक्निकल कोर्सेस कुशल हे आजकाल एक चांगलं टेक्निकल पूर्वीपासून चालू आहे हे करू शकता पॅरामेडिकलला तुम्ही जाऊ शकता आणि अदर कोर्सेस मी तुम्हाला सांगितले बघाशी हे साईड बाय साईड करू शकता जसे की ब्युटी कॉस्मेटॉलॉजी आहे अदरमध्ये ज्वेलरी डिझायनिंग हे करू शकता पण माहिती असं फॅशन डिझायनिंग आहे फोटोग्राफी एक चांगली पण ती करू शकता लक्षात घ्या किंवा दुसरं साईड डी टी पी वगैरे टॅली करू शकता हे टेन नंतर आपल्याला करणारे एक चांगल्या प्रकारे आहे लक्षात घ्या मग त्याच्यानंतर डिसाईड करा बाबा टेन प्लस ट्वेल्थ दहावी बारावी करायची का की पॉलिटेक्निक जायचं का की मेडिकलला पण अकॉर्डिंग टू मी माझ्या नॉलेजनुसार का मी तीस वर्ष फील्ड फील्डमध्ये आहे माझ्या अनुभव तर मला वाटतं की त्या मुलांचं एक प्रॉपर वय होईपर्यंत आपण काय करतोय त्यांना कळवा म्हणून एक साधारणतः ट्वेल्थपर्यंत त्यांना इलेव्हन ट्वेल्थ करून द्यावी त्यांच्या फील्डला कोणती लक्षात घ्या आर्ट्समध्ये आर्ट्सला जावं कॉमर्स कॉमर्स सायन्सचं सायन्सला जावं आफ्टर दॅट नंतर तुम्हाला मी सांगितलं की काही मुलं हॉटेल मॅनेजमेंट एक चांगली हॉटेल मॅनेजमेंट करावं चांगल्या प्रकारे हे आहे लक्षात घ्या कारण आता माहिती आहे लोकांना बाहेरचं खाणं ठीक आहे लॉकडाऊनमुळे शांत झालं आहे पण तरी बाहेरचं खाणं लोकांना जास्त आवडतं हॉटेल मॅनेजिंग चांगली फील्ड आहे नंतर जर तुम्ही सायन्सचा असा तर इंजिनिअरिंगचा तुम्हाला बोललो मी डिग्री आहे बी करू शकता शकतो बीटेक करू शकता इंजिनिअरिंगचे चार वर्ष घ्या डिग्री डिग्रीची चार वर्ष करू शकता तुमच्या डिप्लोमाच्या फील्डमध्ये डिप्लोमा करून डिग्री करू शकता किंवा ट्वेल्थ नंतर चार वर्षाची डिग्री करू शकता मरिजिनिअरिंग चांगलं आहे बरेचशे फिल्ड त्याच्यामध्ये लक्षात घ्या मरिजिनिअरिंग एरोनॉटिकल मध्ये आहे ह्या फील्ड वेगळ्या फील्ड आहेत आपल्याकडे सिव्हिल तर आपल्याला नेहमी सारखं माहिती आहे मेडिकलमध्ये तुम्हाला सांगितलं ट्वेल्थ नंतर मेडिकलमध्ये तुम्ही जाऊ शकता जसं पॅरामेडिकलमध्ये आपण बोलतो टेक्निशियन म्हणून जाऊ शकतो ई सीची टेक्निशियन एक्सरे टेक्निशियन वगैरे ऑपरेशन थिएटर टेक्निशियन ह्या सुद्धा आपल्याला जाता येतं जर अजून ये मेडिकलमध्ये बघायला गेलं तर आपण डॉक्टरसाठी बोललोच आपण एम बी बी एससाठी जातो आहे ना मेडिसिनला पाच वर्षासाठी एम बी बी एस आहे बी एच एम एस सगळी डॉक्टर लाईनला आपण जाऊ शकतो आफ्टर ट्वेल्थ नंतर मेडिकल करू शकता फार्मसीला जाऊ शकता आज बघा आपल्या व्यवसायात याच्यात बघायला गेलं तर सगळं लॉकडाऊनमध्ये सगळी दुकानं बंदी आहेत आणि दुकानं चालू आहेत फक्त फार्मसी मेडिकल स्टोअर वाईट वाटतं एवढंच सांगा तुम्हाला वाईट वाटतं मी स्वतः बघतो आज, स्टो आहे, इतर आज जासा स्टो जा 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 मेडिकल स्टोअर जी आहेत ही इतर लोकांनी म्हणजे आज जास्त गुजराती मारवाडी लोकांनी मेडिकल स्टोअर सिंधी लोकांनी टाकलेले आहेत आणि त्यांच्या जर जाऊन जर बोर्ड बघितलात मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाचा कारण तुम्हाला सांगतो जेवढ्या प्रोफेशनल कोर्स असला त्या ठिकाणी हे बोर्ड हे येतं प्रत्येकाला एक डिग्री म्हणजे जर लॉला गेला तर बार काउन्सिल ऑफ इंडियाचा मेडिकल काउन्सिलचं असेल असाल तर त्या ठिकाणी फार्मसी केली असतात ती मुलं मराठी असतात बघा तुम्ही त्याच्या बोर्ड लावला असतो ती मुलं बरं म्हणजे दे आर हायर त्यांना पैसे देऊन हायर करतात आणि मेडिकल दुकान ती लोक टाकतात म्हणजे फार्मसी आहे बी फार्म आहे तुम्हाला फार्मसी करू शकता नर्सिंगला आता तर माहिती आहे नर्सिंग नर्सिंगमध्ये कसा पार्ट चालला येतो नर्सिंग आहे आपल्या लक्षात घ्या असे बरेचसे कोर्सेस आहेत कॅरेडिक आहे मेडिकल आहे रेडिओ टेक्नॉलॉजी थेरपी आहे क्लिनिकल हे आहे भरपूर पार्ट त्याच्यामध्ये आपल्याला बघता येतो मेडिकलला सुद्धा जर डिग्रीला जा गेला तर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला बी एला जाता येतं बी एस सी जातं बी कॉम जाता येतं जे आर्ट्स कॉमर्स सायन्समध्ये गेलात तर बी एमध्ये बरेचसे प्रकार आहे बी ए इकॉनॉमिक्स आहे बी ए पॉलिटिकल सायन्स आहे एम ए करू शकता बी एचच्या पुढे आत्ताच मी सांगतो आपलं एक एक धार पवार बांधव आहे खूप प्रसिद्ध आहे शिवव्याख्याते आहेत ते शिव शिव व्याख्याते नवनीत यशवंतराव मोठी मोठी शिव महाराजांची मोठी मोठी व्याख्यान देतात त्या व्यक्तीने एम ए लिटरेचर केलं इंग्लिश लिटरेचर आणि उद्यापासून म्हणजे आता चार तारखेपासून तो तिकडे शहापूरमध्ये तो त्या प्रोफेसर म्हणून जॉईंट होत आहे खूप आनंदाची आहे लक्षात घ्या एमें एमें आता टीचर प्रोफेसर त्या कॉलेजमध्ये एम ए घेऊन एम ए लिटरेचर केलं आणि आता चार करून त्याचा जॉब हे झालं मी चालूच होतं आहे म्हणजे आता सध्या हे चालू आहे त्यांचं ऑनलाईन पण हे रेग्युलर त्यांचं चालू होतं आहे म्हणजे बी ए करून तुम्ही एम ए करून करू पॉलिटिकल सायन्स सोशलॉजी हे फील्ड आहेत बी एस सी तर बी एस स्वतः सुद्धा मला सांगितलं बी एस तर भरपूर प्रकार आहेत हॉर्टिकल्चर काय कॉम्प्युटर सायन्स काय होम सायन्स काय मायक्रोबायोलॉजी काय भरपूर प्रकार बायोटेक्निकल काय भरपूरसे प्रकार बी एस सीमध्येही करता येतात बी एस सी आय टी बरीच जण बी एस सी आय टीमध्ये करतात बी कॉम आहे बी कॉममध्ये तुम्हाला सांगितलं बी कॉम रेग्युलर आहे प्लेन बी कॉम अकाउंट फायनान्स आहे बी सी ए करू शकता लक्षात घ्या बी कॉममध्ये बी एम एस वगैरे बऱ्याचशा फील्ड्स आहेत अदर डिग्रीमध्ये तुम्हाला सांगितलं एल एल बी करू शकता तुम्ही बी बी ए आहे आपल्या गव्हर्नमेंटने एक चांगलं स्कीम केलं आहे त्याला ड्युअल डिग्री म्हणतात एका वेळेला दोन डिग्री घेऊ शकता मुंबई विद्यापीठात एक चालू आहे म्हणजे बी ए बी एड करू शकता बी एस सी बी एड करू शकता बी ए एल एल बी करू शकतो चार वर्षाचे कोर्स आहेत बी कॉम एल एल बी बीबी, बी 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 एम एल एल बी 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 एल एल बी लक्षात घ्या अशीही काही पार्ट्स आपल्याकडे आहेत अकाउंट फायनान्स आहेत बँकिंग इन्शुर बिझनेस देन बँकिंग इन्शुरन्स तुम्हाला विसरणार ती फील्ड आहे याही फील्डमध्ये आपण नंतर जाऊ शकतो कशासाठी डिग्रीसाठी पुढे लक्षात घ्या देन मग अशी त्याने विचारलं मला की डिफेन्सला जायला तर एन डी ए सुद्धा जॉईन करू शकतो मी एन डी एला आहे एन डी आर्मी नेव्ही एअरफोर्स आपले आहेत तीन पार्ट आहे एन डी ए जॉईन करू शकता आत्ताच मी वाचलं टेन्थ नंतर तुम्ही एन डी एला ट्वेल्थ तिथे ॲडमिशन घेऊ शकता आणि वी आर सो लकी की आपल्या महाराष्ट्रामध्ये साताऱ्यातलं भोसला मिलिटरी स्कूल सगळ्यात प्रसिद्ध आहे व लक्षात घ्या तिथे एन डी एला आपण ॲडमिशन घेऊ शकतो शक्यतो सायन्सवाला असेल का त्यांना मॅथ्स मी परत मग सांगितलं पी सी एम बी फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स बायोलॉजी या फील्डमध्ये असेल त्यांना जास्त प्रेफर केलं जातं देन ट्वेल्थ दे तुम्हाला डी एडला टू इयर्सचा आहे डी एडचा जे प्रायमरी स्कूलला जाऊ शकतो ते तो पार्ट आपल्या टिचिंग लाईनला सुद्धा आपण जाऊ शकतो अदर मध्ये बघायला गेलं तर तुम्हाला अदर फील्ड मी ज्या सांगतोय तुम्हाला या सायमल्टेनियस करायच्या सायमल्टेनियस बिन शॉर्ट आपले हे करता करता करू शकणारे आहेत फॉरेन लँग्वेज जर बघायला गेलं तर जर्मन आणि फ्रेंच लँग्वेज सगळ्यात जास्त पार्ट आहे आपल्याकडे बोलताना आपण बोलतो इंग्लिश असं नाहीये पण जर्मन आणि फ्रेंच लँग्वेज ही सगळ्यात सगळ्यात ता टॉपला जर गेलं तर जर्मन सगळ्यात पहिल्याला जातं नंतर फ्रेंचला जातं तर तेही फॉरेन लँग्वेज आपल्या करता येतात आपल्या स्पेशली मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये तर तिथे कोर्सेस चालतात जर्मनने फॉरेन लँग्वेजचे कालच्या ठिकाणी करू शकता नंतर जर एखाद्याला आवड असेल तर फायर सेफ्टी एक कोर्स आहे बाहेर डी जर्नलिझम मी तुम्हाला मागे सांगितला आज जर पेपर एवढे वाढलेले आहेत का विचारू नका मास मीडिया या याच्यावरती मीडिया किती वाढलं सोशल मीडियावरती तेही करता येऊ शकतं जर्नलिझम आहे होम सायन्स आहे ट्रॅव्हल टुरिझम म्हणजे आयटा म्हणतात त्या लक्षात घ्या तोही एक चांगला पार्ट आहे ट्रॅव्हल टुरिझमचा कारण आज ट्रॅव्हल एजन्सीज भरपूर वाढल्या आहेत तेही करू शकता पण ट्वेल्थच्या नंतर बोलतो मला लक्षात घ्या हॉटेल मॅनेजमेंट करू शकता टी ट्वेल्थच्या नंतर करण्यासारखं चांगलं आहे डिझायनिंग फॅशन डिराजिंग डिझायनिंग इंटर डिझायनिंग ज्वेलरी डिझायनिंग तो पार्ट आहे फिल्म मेकिंगमध्ये पण चालतं प्रकार माझ्याकडे आता एक टी एक मुलगी आहे पूजा नावाची ते सगळं एडिटिंग करते व्हिडिओ एडिटिंगचं त्याने कोर्स केले आहे लक्ष एडिटिंग हे फिल्म मेकिंगमध्ये हा प्रकार चालतो आणि चांगल्या प्रकारे तिचं अर्निंग आहे एडिटिंगचा आता लास्ट इयरला आहे मग ट्वेल्थ नंतर तिने हे जॉईन केलं प्लस कॉलेज जॉईन केलं आता राईट नव्हते लास्ट इयर कोरोनामुळे एक्झाम त्यांची पेंडिंग आहे आणि ते एडिटिंगचं कधी व्हिडिओ एडिटिंग वगैरे म्हणतात ते पार्ट टिकत लक्षात घ्या तेही करू शकतात मॅनेजमेंटमध्ये पार्ट आहेत आपल्याकडे फायनान्शियल मॅनेजमेंट आहे इव्हेंट मॅनेजमेंट हा इव्हेंट मॅनेजमेंटचा आजकाल अजून खूप सुंदर प्रकार आहे घरचा आपला कार्यक्रम पण आज इव्हेंट करला दुसरं आता मी सांगतो माझ्या घरचं काय सत्रांची पूजा करायची असेल मला काही करावं लागत नाही घरातलं सामान फक्त तयार ठेवायचं तो पण चौरंग पाट आणि घरी लागतं ते बस बाकी सगळं ते केळीच्या खांबापासून फुलांपासून माझा ब्राह्मण म्हणजे माझा ब्राह्मण म्हणजे लकी म्हणजे मी माझा ब्राह्मण म्हणजे माझाच विद्यार्थी आहे सगळं घेऊन येतो इव्हेंट मॅनेजमेंट तो, तो सगळं सामान आता पूर्वी सगळे पाच हजार मार्केट सगळं एक चांगली फील्ड आहे लक्षात घ्या तो सगळं घेऊ येणार तो सगळं बांधणार तो पूजा सण आपण फक्त बसायचं सांगतो यजमान तयार राहा संपलं का म्हणजे सांगायचं बनवून असं असे भरपूर कोर्सेस आहेत लक्षात घ्या इव्हेंट म्हणजे आपल्या घरचा इव्हेंट आहे आज लग्नाचा इव्हेंट असेल बर्थडे इव्हेंट असेल तर इव्हेंट मॅनेजमेंट एक चांगला कोर्स आहे नंतर अजून पुढे तुम्हाला जायचं असेल तर मी सांगितलं तुम्हाला प्रोफेशनल कोर्सला जाता येतं प्रोफेशनल कोर्सला जाणं खूप महत्वाचं माझ्या आवडीनुसार मी सांगतो प्रोफेशनल कोर्स पाहिजे ज्याच्यासमोर काहीतरी इनिशियल लागलं पाहिजे मी स्वतः वयाच्या पंचे वर्षी लॉला ॲडमिशन घेतलं अठ्ठेचाळीस वर्षी मी लॉ कंप्लीट केला हा तीन वर्ष झाली मी एल एल बी करून लक्षात घ्या म्हणजे मी पंच मी जेव्हा कॉलेजला गेलो त्यावेळेला गे मी सगळे मिशन आहे सगळेच काळे करून गेलो आणि म्हटलं आता पंचे तरुण मुलंच आहे तिथे वेळ बघितलं तर माझ्यापेक्षाही वयस्कर लोक होते होती लक्षात घ्या म्हणजे शिक्षणाला वय नसतं माझा मुलगा ट्वेल्थला आणि मी लॉला आम्ही एकत्र परीक्षा देतो लक्षात घ्या पाहणं म्हणजे शिक्षण किती इम्पॉर्टन्स आहे किती आहे मी का केलं मला प्रॅक्टिस लॉची प्रॅक्टिस मी करतो ह्याच्या आधी मी मोफत सल्ला द्यायचो आता विकत सल्ला देतो एवढा फरक पडला पण सेम टाईम माझ्या नावासमोर एक ऍडव्होकेट नावाचा शब्द लागला जिथे दोनच ठिकाणी लागतं एक डॉक्टर आणि एक ॲडव्होकेट बाकी कोणा बाकीच्या पुढे ब्रॅकेटमध्ये लिहावं लागतं बा इंजिनियर ब्रॅकेटमध्ये लिहावं लागतं इंजिनियर म्हणजे ह्या फील्डसुद्धा अशी तुम्ही काय इगोस्टिक मला तो इगो होता नाही माझ्या नाव पुढे कधी लागलं पाहिजे म्हणजे गाडीवरती तो स्टिकर लागला पाहिजे असंही काही फील्ड आपले चूज करता आल्याव्या लक्षात घ्या ते तुम्हाला सांगितलं की त्या प्रोफेशनल कोर्स आपल्या जाऊ शकता वाला मी आय सी डब्ल्यू सांगितलं आपल्या इथे आय सी डब्ल्यू करता मुलं घाबरतात कॉस्ट अकाउंटंट पण खूप चांगली फील्ड आहे ते लक्षात घ्या बाहेरच्या देशात तर आय सी खूप चांगलं मार्केट आहे सी एस आहे कंपनी सेक्रेटरी तेही चांगल्या प्रकारे करता येतं पण सी एस ला फक्त सी एस करून चालत नाही सी एस बरोबर ग्रॅज्युएशन पाहिजे सी एस बरोबर सुद्धा करणं गरजेचं आहे सी एस बरोबर एमबीए सुद्धा करणं गरजेचं आहे या सगळ्या फील्ड बरोबर लागतात पण एक चांगली फील्ड आहे मुली करतात मुले करतात सी च तुम्हाला मी सांगितलं भावनो सी ए सुद्धा एक चांगलं फील्ड आहे म्हणजे आता मी तुम्हाला ओव्हरऑल सांगायला गेलो तर ह्या ज्या सगळ्या फील्ड आहेत टेन ट्वेल्थ आणि ग्रॅज्युएशनच्या तुम्ही चूज करा आपल्याकडे इथे जास्त वेळ भेट पण फक्त एकच की माझा नंबर मी ते देईन काही असेल कारण सगळ्या गोष्टी मी ते हे सांगू शकत नाही पण तुम्हाला काही अडलं तर तुम्ही मला कॉल करू शकता याच्यावरती आमच्या पवार घराणे पेजवरती मी ही जो माझ्याकडे काही आहे डाटा मी तो मी इथे प्रेझेंट करायचा प्रयत्न करणं टाकणार आहे तोही तुम्ही बघू शकता पण मुलांच्या आवडीनुसार आणि मुलांनी सुद्धा कोणी दुसरं करतोय म्हणून आपण कोणत्या अशा फील्डमध्ये राहू नका आपण आपल्या ह्याने आपला कोणता जायचं लक्षात घ्या हा सगळं आपल्याकडे अवेलेबल आहे फक्त एकच करा ज्या फील्डला जाल त्या फील्डला म्हणजे माझ्या भाषेत मी बोलतो ज्या फील्डला जाल तिथे बाप बांधायचं तिथे आपण मास्टर बनायचं लक्षात घ्या एकदम परफेक्ट इथे आपण इथे मागे हटायचं नाही आणि आज तुम्ही पिढीची आत्ताची जी पिढी आहात तुम्ही ही खूप हुशार आहे म्हणजे मी स्वतः सांगतो मी या तीस वर्षी मी फील्डमध्ये आहेत माझ्या हातातून सी ए झालेले आहेत कारण मी स्वतः कॉमर्स असल्यामुळे घ्या माझ्यातून सी ए मुलं झाली आहेत आज सी ए झालेली मुलं आहेत चांगल्या चांगल्या पोस्टवरती आहेत बाहेर कवी गेलेली मुलं आहेत जे हॉटेल मॅनेजमेंट केले आहेत बाहेर केले आहेत वेगवेगळ्या फील्डला माझी मुलं काम करत लक्षात घ्या कुठे मागे हटत त्याने जा मी हेच सांगितलेलं आहे ज्या फील्डला जाल तुमच्या आवडीने जा पण जिथे जाल तिथे मास्टर बनायचं म्हणून मी तुम्हाला सांगतो की आत्ता दहावीचा कालच रिझल्ट लागलेला आहे फॉर्म भरताना व्यवस्थित शक्यता आहे शहरी भागामध्ये कुठलं कॉलेज हवं आहे हे व्यवस्थित डाऊन करा काही मदत लागली तर मला कॉल करा कारण मी तुम्हाला सांगतो काल राफीसुद्धा मी साडे अकरा वाजता फर्स्ट इयरचे तेरावीचे ॲडमिशन चालू आहेत आणि एका खेडच्या मुलीचा कोकणातल्या खेडमध्ये एका मुलीचा फॉर्म अडला होता तिला फॉर्म जात नव्हता की मोबाईल नंबरमध्ये काही प्रॉब्लेम येत होता ते तुम्ही सर नंबर बदलते पण ॲक्सेप्टच होत नाही मी, मी माझा नंबर टाकला आणि तिचा फॉर्म रात्री साडे अकरा बारा वाजता फॉर्म भरत होतो म्हणजे मी सांगायचं सा एवढंच उद्देश आहे त्याआधी मी मागे हटलोन का काय असेल मला संपर्क करा या ग्रुपवरती आमच्या पे पेजवरती तुम्ही सांगत चला मी माहिती देतच जाईन पण काही असेल आणि करत सर आता फॉर्म दहावीचे फॉर्म भरला सुरुवात झाली आहे म्हणजे आत्ता पहिला पार्ट सेकंड पार्ट चालू होईल हे सगळं विचारपूर्वक आपल्या काय करायचं आहे कशा प्रकारे करायचं आहे पण मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे एक करू शकतो मी की शक्यतो मुलांना बारावी होऊ दे अठरा वर्ष पूर्ण कारण बारावी म्हटलं की अठरा वर्ष पूर्ण होतात ते थोडीशी त्यांना मॅच्युरिटी लेवल येते त्यांना कळतं नक्की मला काय करायचं आहे आत्ता तुम्हाला सांगतो तेरावीची ॲडमिशन चालू आहेत माझ्या इथल्या एका मुलीला माझ्या एका स्टुडंटला एटी सिक्स पर्सेंट मार्क्स भेटले पहिलं मला सांगितलं मी प्लेम बी कॉम करणार प्लेम बी कॉमला आमच्या ठाणा कॉलेजला तिचं ॲडमिशन झालं इनाऊसलाच परत फोन आला तिच्या मामाचा सर ते अकाऊंट फायनान्स कसं आहे म्हटलं असं असं आहे अकाऊंट फायनान्सला फॉर्म भरतो म्हटलं बरा परत फोन आला असं ते बँकिंग इन्शुरन्स म्हटलं तुम्हाला लोकांना जास्त टक्के भेटले ना की असं आहे हे करू की ते करू आधी पण मी डिसाईड करा मला काय करायचं आहे मला विचारा बाबा सर असं मी तुला सगळं बाबा हे विषय कुठले ते विषय कुठले मी सगळं सांगेन तुम्हाला आता मी माझं शेवटचं फक्त म्हणजे आता हे करण्यासाठी मी सांगतो माझा मुलगा जो आहे म्हणजे माझ्यामुळे तोडक्यात माहितीआडीच की त्याने काय करा याच्या मी त्याच्यासाठी केलं ही तरतूद मी तुम्हाला सांगतो माझाही मुलगा आता शेवटची अकाउंट ला, फायनान्सच्या लास्ट इयरला आहे परीक्षा पेंडिंग आहे परीक्षा कोरोनामुळे अजून झाल्या नाही आहेत पेंडिंग पेंडिंग परीक्षा आहेत पण पर माझ्या मुलाने सायबरटेनियस बारावी नंतर ठीक आहे मी च्या फील्डला असल्यामुळे नंतर त्याने कोणती क्लासेस मी स्वतः लेक्चर घेतो मी स्वतः तीस वर्ष ठाण्यामध्ये पवार क्लासेस म्हणून माझी कॉमर्स अकॅडमी चालते मी कॉलेजेसना व्हिजिटिंग लेक्चर्स देतो सिनियर कॉलेजना मी ज्युनियर कॉलेजेसना म्हणजे बारावीला स्पेशली एक्झामसाठी बुस्टर लेक्चर घेतो बुस्टर लेक्चर मी सॉर्ट कसं पेपर लिहायचा कुठला पॉईंट बरोबर करायचा कुठला टॉपिक कसा करा इम्पॉर्टन्स कोणाला द्यायचं वेट द्यायचे बुस्टर लेक्चर आणि मला थोडंसं वाईट वाईट लक्षात घ्या एक कर्नाटक संघ नावाचे एक संस्था आहे बघा कर्नाटकी लोकांची त्या लोकांच्या बऱ्याचशा कॉलेजना माझे लेक्चर चालतात लक्षात घ्या आपले कोणी बोलवत नाही जास्त पण ते लोक स्पेशली बुस्टर लेक्चरला आम्हाला बोलवतात लक्षात घ्या माझ्या डोंबिलीमध्ये जर तुम्ही का डोंबिलीमध्ये ही स्कूल आणि कॉलेज आहे त्यांचं लक्षात घ्या त्या लोक जास्त म्हणजे आपण सांगा आमच्या ए कॉलेज मी पडाने काय जरा बुस्टर लेक्चर लिहिलो ले काय देतो आम्ही फक्त क्ल्यूज देतो की कसं करायचं म्हणजे काय करायचं कसा अभ्यास करायचा लक्षात घ्या आता हे सोशल मीडिया माध्यमाने मी ते चालू करणार आहे की अभ्यास कसा करावा काय करावा लक्षात घ्या कशा प्रकारे आपण एक्झाम तर कशा करू शकतो तर मी आता नस होतं माझ्या मुलाने जरी आमचा स्वतःची अकॅडमी आहे तरी सुद्धा माझा मुलगा क्लासला बसत नाही स्वतःचा अभ्यास स्वतः करतो आणि विदाउट गाईड गाईड वापरणं आमच्याकडे अलाउड नाही जे काय कराल ते पुस्तक जे पुस्तक दिले ना त्या पुस्तकातूनच अभ्यास करणं गरजेचं आहे ते करता कारण ट्वेल्थ झाला ट्वेल्थ झाल्यानंतर त्याने सी एची सी पी टी एक्झाम हे सी ए ची पहिली एक्झाम त्याने दिली पहिल्या अटेम्प्टला सहा मार्कासाठी गेला म्हटलं काही नाही तो अभ्यास कर सेकंड स्टॅमला तो क्लिअर झाला विदाउट एनी कोचिंग क्लासेस का मी त्याला गाईड केलं फक्त त्याला मी लायब्ररी लावून दिली बारा बारा तेरा तेरा तास त्या लायब्ररीमध्ये असायचा आता त्याला मी ब्रेक घ्यायला सांगितला का लास्ट इयर आहे म्हणून आता लास्ट इयर एक्झाम टेन्टेटिव आहे होईल नाही माहिती नाहीये CHE, IPC IPC सी ची आय पी सी एक्झाम असे आय पी सी म्हणजे सेकंड इयरची एक्झाम डिक्लेअर झाली नोव्हेंबरमध्ये त्याने टी वायचा एक्झाम बाजूला घेतला आणि सी एचा सेकंड इयरचा अभ्यास चालू केला ही जिद्द तुमच्यामध्ये पाहिजे माझा मुलगा पण मी सांगत नाही अशात घ्या तुम्ही माझी मुलासारखे आहात पण तुम्ही लक्षात ठेवा तुम्हालाही केलं पाहिजे आज माझ्या मुलाचं ग्रॅज्युएशन कंप्लीट व्हायचं आहे पण माझ्या मुलाला जॉब सांगून येत का कारण त्याचा आत्तापर्यंतचा फर्स्ट सेमिस्टरपासून सिक्स फिफ्थ सेमिस्टरपर्यंत त्याचा ॲव्हरेज चांगला आहे अशात घ्या सीपीटी एक्झाम अरे सीपीटी क्लिअर सीपीटी क्लिअर झाला अरे वा चांगलंय अकाउंट फायनान्स मी सीपीटी आहे सीपीटी क्लिअर झाली अकाउंट फायनान्स मी करतोय आणि सेम टाइम ही इज अन इंटरनॅशनल रेटेड चेस प्लेअर मी तुम्हाला सांगितलं स्पोर्ट्स का असावं तर इंटरनॅशनल रेटेड चेस प्लेय मला अकरावीच्या ची ला मलाही सांगितलं होतं एका कॉलेजने अरे सर एक लाख भरा ऍडमिशन देतो तुम्हाला ठाणा कॉलेजला म्हटलं माझा चारशे सॉरी तीनशे पासष्ट रुपयात मी अकरावीला म्हणजे ओपन कॅटेगरी फीज फक्त तीनशे पासष्ट रुपये काय कशावरती तर इकडे टेन चे मार्क्स आणि प्लस स्पोर्ट्स कोटा कारण माझा तो स्पोर्ट्स मधून आहे घ्या अशी ऍक्टिव्हिटी बोलवून ठेवा भावनो ज्या तुम्हाला आयुष्यात भरपूर सपोर्ट केला आणि मी तर तुम्हाला मी आय एम हॅपी फॉर दॅट का ती त्याला फायदा झाला ट्वेल्थ झाला ट्वेल्थ ऍडमिशन घ्यायचं होतं कॉलेज बोलवतात सोम्यासारख्या कॉलेजने बोलवून घेतलं मला आणि सांगितलं फॉर्म ऍडमिशन भरण्या माझ्या तुमच्यामध्ये बी कॉमला येते स्पोर्ट्स कोडून काय कारण स्पोर्ट्स आहे त्याचं म्हणून इंड आपल्या मुंबई विद्यापीठाला लागोपाठ दोन वर्ष त्याने नॅशनल चॅम्पियन्सचा रिप्रेझेंट केलं काय पाहिजे अजून मला आज गव्हर्नमेंटच्या जॉबमध्ये त्याचं रेकमेंडेशन येतं काय स्पोर्ट्स कोटा म्हणून हे मी तुम्हाला का सांगितलं जसा माझा मुलगा तर तुम्हालाही त्या फील्ड याल मी असं सांगत नाही की तुम्ही सगळेच असं मी सांगत नाही माझं सांगायचं नाही किंवा माझा मुलगा करतो तुम्ही करता असं मी सांगत नाही पण ह्या सुद्धा आपल्याला खूप महत्वाची आहेत त्याच्यात अभ्यासाबरोबर म्हणून कोणत्या फील्डला जायचंय हे मी आता तुम्हाला सांगितले की बाबा आर्ट्सला जायचंय कॉमर्स जायचं आहे सायन्सला जायचंय हे आपल्या मर्जीने ठरवा आपल्याने ठरवायचं बाबा याला इथे जायचंय बऱ्याचशा कॉलेजचे प्रॉस्पेक्टस डाऊनलोड करा सब्जेक्ट कळतात बाबा आर्ट्सला कोणते सब्जेक्ट आहेत कॉमर्सला कोणते आहेत सायन्सला कोणते आहेत मला कुठले झेपू शकतील ते बघा मला जास्त पर्सेंट भेटले मी सायन्सला नस्या बांधणीत पडू नका लक्षात घ्यायचे जे झेपेल जे त्या फील्डला जा पुढे भरपूर फील्ड आहेत लक्षात घ्या असं नाही की आर्ट्सला गेलं म्हणजे काही मागेला असं काही नाही आहे लक्षात घ्यायचं आर्ट्सला करणार पण पुढे जातो कॉमर्सवालाच जातो सायन्सवाला सुद्धा जातो लक्षात घ्या शक्यतो मी सांगेन की नंतर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम किंवा ग्रॅज्युएशन नंतर कॉम्पिटेटिवला प्रेफरन्स देता येईल पण त्यासाठी एम पी सीची एक्झाम वगैरे असेल तर आर्ट्स ठीक आहे पण बाकी एक्झामला असेल तर कॉमर्स आणि सायन्सवाला त्याला मॅथ्स आवश्यक असतो ही माहिती थोडी एक घरच चला आणि ही जी आज तुम्हाला। इसा। इसा। मी तुम्हाला माहिती देतोय लक्षात घ्या हे बेसिक म्हणजे आज कसं सुरुवातच आहे म्हणजे पण ह्या विषयात तुम्हाला कुठलंही काही वाटलं बाबा कुठे करायचं काय करायचं कोणाला सीईटी असेल कोणाला सी पी टी असेल लक्षात घ्या तेही मी तुम्हाला माहिती देऊ शकेन माझा नंबर मी तुम्हाला सांगतो माझा नंबर तुम्ही नोट डाऊन करू शकता माझा नंबर आहे नाईन एट टू झिरो सेवन टू फाईव्ह सिक्स थ्री सिक्स ॲडव्होकेट राजन पवार मी मुंबईत ठाण्याला राहतो कुठलेही शैक्षणिक बाबतीत जर का असेल मी तुम्हाला सांगितलं साधा फॉर्म भरण्यापासून काय प्रॅक्टिकली तुम्हाला जेव्हा फॉर्म भरता का कळतं बा आपल्या कुठल्या आहे तिथे असण्यापासून जर काही अडचण असेल तर मी आहे आमचं जे श्रीमंत राजे पवार घराणे प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य ह्या आमच्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून एक विविध उपक्रम राबवण्यासाठी आपण हाच पहिलं समिट्र आपण घेतलेलं आहे दहावी नंतर काय काही असेल तर ह्या पेज ग्रुपवरती तुम्ही टाकू शकता आम्ही आमची माहिती म्हणजे काही तुमच्या शैक्षणिक काय देता येईल तेही करता येईल तेही आम्ही ते मी पाठवण्याचा प्रयत्न करणार आहे काही मार्गदर्शन लागलं तर तुम्हीही करा आता सगळ्यात मी तुम्हाला सांगितलं की सगळं सगळंच एकदम तुम्हाला मी मिक्सअप करून सांगणं थोडंसं सा डिफिकल्ट का आहे लक्षात घ्या मी कन्फ्यूज आहे हे करू का ते करू आणि आता एक शेवटचं छोटंसं उदाहरण सांगतो फक्त की माणसं कसं एक हे असं बघा आपण लोक जेव्हा आणि डिसार्डेड नसतो नक्की काय करायचं हे आपल्याला माहितीच नसतं रिझल्ट आपण बघतो अरे काय करणार नाही रिझल्ट आल्यानंतर ठरवेन हे थोडीशी मानसिकता बदला आज बरेचशा याच्यात मी बाकीच्यांचं असं बोलत नाही कुठल्या याची लोक पण त्याच जी लोक आहेत हे दे आर डिसार्डेड पीपल ते ठरवलेलं आहे की आपल्याला हे करायचं आहे आधीच ठरवलेलं असतं लक्षात घ्या माझ्या इथे राहणारे काही अशी जी लोक आहेत देन माझ्याकडे अशी काही लोक आहेत त्यांना जास्त पर्सेंट भेटलेले आहेत पर पण ते आर्ट्सला गेले आहेत नव्वद टक्क्याच्या वरती दहावीला बोल स्वतः आर्ट्सला गेले आहेत लक्षात घ्या म्हणून असे काही कुठला फील्ड बघू नका राहुल दादाने विचारतं व्यावसायिक कोर्स मी तुम्हाला सांगितलं की बारावीनं नंतर हॉटेल मॅनेजमेंटला जाता येतं दहावीनंतर डायरेक्ट व्यावसायिक कोर्स बघण्यासारखे म्हणजे छोटेसे कोर्स आहेत लक्षात घ्या पण नंतर केला तर हॉटेल मॅनेजमेंट जातील व्यावसायिक कोर्स मी जाता येतं लक्षात घ्या बाकी प्रोफेशनल कोर्स मी तुम्हाला सांगितलं की सी एस सी एस आय सी डब्ल्यू ए सी एला जाता येतं वेगळ्या फील्ड आहेत बाकी एका बंधू बांधवाने विचारलं होतं ऑनलाईन एक वर्षाचे कोर्स असे अजूनही राहू दादा आपल्याकडे असे काही अजून तरी ऑनलाईन असं म्हणण्यासारखं नाही लक्षात घ्या कारण ऑनलाईन सगळ्याच कोर्सेस दाखवणं थोडं मुश्किल हा, आहे हां डिस्टन्स एज्युकेशनला आपल्याकडे कोर्सेस चालतात ते चालू शकतील त्याच्यामध्ये आहे आयुष्य दादाने विचारलं आहे एल आय टीसाठी की आय आय टीसाठी हां आय आय टीसाठी जे आहे तर ट्वेल्थ आपला पार्ट आहे आय आय टीसाठी राहण्यासाठी एक पार्ट जाता येईल नंतर आय आय टीला जाता येतं टू इयर ये आय आय टीचा जो पार्ट आहे आय आय टीसाठी शकतो सायन्सला बाकी काही कोणाचं असेल आय आय टीबद्दल मी माहिती देईन तुम्हाला मग कसं आय आय टीमध्ये हे करता येईल ते त्यात घ्या त्याच्यामध्ये पण आपल्याला जाता येईल शक्यतो सायन्स फील्डला असेल तर आय आय टीला ऍडमिशन घेणं सोपं जाईल बाकी आरोग्यसेवक कृषीमध्ये काय करता येईल आता आरोग्यसेवक कृषीमध्ये तुम्हाला सांगितलं मध्ये याच्यामध्ये नर्सिंग कोर्सेसमध्ये आपल्याला नर्सिंग कोर्सेस आहेत आपल्या पॅरामेडिकलमध्ये आपल्या जाता येतं कृषीमध्ये मी तुम्हाला सांगितलं की इंजिनिअरिंगसाठी जर बघायला गेलं तर ॲग्रिकल्चरमध्ये जाता येतं किंवा आता कोकणातल्या एका मुलाने संकेत पवार आपला पवारच आहे त्या मुलाने संकेत पवार नावाच्या मुलाने गांडूळ खत खतसाठी कृषीमध्ये त्याने हे केलं होतं संशोधन केलं विचार घ्या म्हणजे त्याही फील्डला आपल्याला जाता येतं नंतर साठी काय करता येईल ट्वेल्थ नंतर आता बिझनेस जर बघायला गेलं तर शक्यतो ग्रॅज्युएशन नंतर ला गेलात तर मॅनेजमेंटमध्ये बिझनेस मॅनेजमेंटमध्ये थोडंसं गेलं मास्टर बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन पण एक्झॅक्टली ट्वेल्थ नंतर डायरेक्ट बिझनेस ऑप्शन थोडं कठीण पार्टे लक्षात घ्या हा तुम्हाला सांगितलं ट्वेल्थ तुम्ही हॉटेल पेमेंट करा हॉटेल टाकू शकता पण लगेस्ट ट्वेल्थ नंतर बिझनेस थोडं मुश्किल थोडंसं थोडी फील्ड आपल्याला त्या माहिती असेल तर त्या फील्डमध्ये आपल्याला जाणं सोयीस्कर शकतात देन आय आय टी बद्दल मी सांगितलं आयुष पवार आय आय टी बद्दल तुम्ही विचारलं सांगितलं की आय आय मध्ये सुद्धा तुम्हाला आय आय टीचं ॲडमिशन घेणं हे खूप डिफिकल्ट म्हणजे एक मोठं हे चालतं लक्षात घ्या आय फील्ड चांगले आहे चांगल्या प्रकारे मेहनत आहे पण सायन्समध्ये जर तुमचं स्ट्रेंथ असेल तर आय आय टीला जायला आणि चांगला प्रकार होऊ शकतो लक्षात घ्या नंतर बारावीनंतर एम बी ए नाही बारावीनंतर एम बी ए नाही करता येत लक्षात घ्या हे म्हणतात बार तुम्हाला ग्रॅज्युएशन एम बी एसाठी आवश्यक आहे म्हणजे एम बी ए करा तुम्हाला मग आर्ट्समध्ये जा कॉमर्समध्ये जा सायन्समध्ये एम बी ए बारावीनंतर करता येत नाही शक्यतो कॉमर्स नंतर एम बी ए करायला आहे बी एम एस एम ए करू शकता बी बी एम ए करू शकतातही पण आपल्याकडे मुंबई विद्यापीठ चालू केलेला आहे तो आपल्याला करता येईल सिव्हिल इंजिनिअरिंगला आपण एम पी एस सी सोर्स हा आता इथे तुम्हाला सांगतो खरं बघायला गेलं तर एम पी एस सी म्हटलं की आर्ट्स कॉमर्स सायन्सवाली मुलं पण आज या बऱ्याचशा सिव्हिल सर्व्हिसमध्ये इंजिनिअरिंग मुलं सुद्धा आली आहेत लक्षात घ्या बऱ्याचशा सिव्हिल सर्व्हिसमध्ये मी तुम्हाला आता की एम पी एस सी विसी ह्याच्यासाठी सुद्धा ही मुलं ला आली आहेत कारण इंजिनिअरिंग साठी आता आपण तसं बोलणार नाही इंजिनिअरिंगसाठी म्हणजे हे नाही म्हणून पण आज बरीचशी मुलं जी आहेत ते एम पी ला प्रवेश घेतात त्यांना ते सोपंही जातं आणि त्याच्यात ते ते मॅथमॅटिक्स वगैरे जातं देन बाबा धन्यवाद अतिशय सृत्य कार्यक्रम दादा सुरुवातच आहे गुरु पर्याय हो आय टी पर्याय हा गरीबच नाही दादा अमोल दादा गरीबच मुलांसाठी असं नाही पण खूप चांगला पर्याय आहे म्हणजे मी काही वर्षापूर्वी अनुभव घेतला की कोकणामध्ये गुहागरमध्ये एक एनरॉन नावाची कंपनी आली होती त्या कंपनीने आय टी आय केला माझ्या गावातल्या काही मुलांनी आय टी कोर्स तिकडे कंप्लीट केला आज ती मुलं मुंबईतल्या चांगल्या फर्ममध्ये चांगल्या फर्म कंपनीमध्ये आज जॉबला आहेत आय टी आय करून म्हणजे आय टी आय एक चांगलं स्किल्ड मगाशी बोलतो तुम्हाला एक कुशल बोलतो आपण त्याला इवन आय टी आय करून हे फिटर टर्नरला वगैरे दुबईसारख्या कंट्रीजमध्ये चांगलं हे लक्षात घ्या पण आय टी आय करता करता फक्त आय टी आयवरती मला न आता माझं मत असं की आय टी आय करून करून तुम्ही आय टी ट्वेल्थ सुद्धा कम्प्लीट करा लक्षात घ्या तेही करावं कारण आय टी आय सुद्धा होईल आणि ट्वेल्थ म्हणजे ग्रॅ सुद्धा होईल लक्षात घ्या ट्वेल्थ करणार मी एवढंच सांगतो याच्यासाठी कारण नंतर तुम्हाला पुढचं शिक्षण घ्यायला कधीही करता येतं कारण ते डिस्टन्स आहे म्हणून आयटीआय करायला एक चांगला पर्याय आणि गरीब असं सध्या नाही लक्षात घ्या गरीब काय सगळ्यांसाठी स्किल्ड होणं खूप महत्त्वाचं आहे म्हणजे माझ्या आपल्या वेळेला म्हणजे माझ्या वेळेच्या वेळेला एम्प्लॉयमेंट एक्सचेंज महाराष्ट्रात होते म्हणजे पहिलं एम्प्लॉयमेंट एक्सचेंज महाराष्ट्र राज्याने चालू केलं पंधरा दिवसात नोकरी द्यायची माझं एम कॉम शिक्षण झालं तो पण मला एकही जॉब आला नाही मी जेव्हा विचारलं गेलो मला जॉबच आलं नाही काय तर त्यांनी मला सांगितलं तुम्ही टेक्निकल काय केलं म्हटलं काही नाही केलंय तुम्ही आय टी आय केलं असता तुम्हाला जॉब आला असता म्हणजे सांगायचं एवढंच आहे काय जे टेक्निकल पार्ट माहिती असतात जसं आता मुलं कम्प्युटर करतात खूप गरजेचं आहे ते आत्ता मुलांनी टेन्थ नंतर एम एस सी आय टी जॉईन करावं एक गव्हर्नमेंटची पहिली डिग्री घ्यावी सर्टिफिकेट घ्यावी त्याच्यानंतर मी सांगितलं तर कॉमर्सला गेला तर टॅली करावं आर्ट्सला वगैरे गेला तर डिझायनिंग वगैरे डी टी पी वगैरे तो पार्ट करावा आय हा चांगला पर्याय खूप चांगला गरिबांसाठी असं नाही कोणी कुण आय टी आताच आय टी सुद्धा मुलींनासुद्धा आय टी आयमध्ये एक ॲडमिशन दिलं जातं एक चांगला प्रकार आहे आपलाच एक धार पवार बांधव हे प्रशांत पवार नावाचं आपल्या ठाण्यामध्ये आय टी आयमध्ये ॲटोबाईल टीचर आहे तो लक्षात घ्या कालच त्याने मला टाकलं होतं की मुलं तिथे पास जरी आय टी एस सब्ज रिझल्ट वगैरे लागला त्याने फोटो वगैरे टाकला होता हा एक चांगला पर्याय म्हणजे कुठल्याही फील्डला म्हणजे असं बघायला गेलं चांगल्या चांगल्या फील्ड आपल्याकडे आहेत त्या फील्डमध्ये करू शकता ज्या बांधावर मला आय आय टीचं विचारलं त्या आय आय टीमध्ये सुद्धा चांगलं आहे पण आय आय टीला मेहनत आहे पर्सेंटेज चांगले पाहिजेत लक्षात घ्या टीचर्स असाईल डी एड बी एड तोही पार्ट चांगला आहे स्कूल कॉलेज वाढत चाललेले आहे तेही करा एल एल बीचं सा तुम्हाला सांगितले तेही खूप चांगली कारण मी कळले पण असं सांगत सा नाही आहे पण मी स्वतः जे बघतो चांगलं फील्ड आहे त्याच्यामुळे लक्षात घ्या फॅशन डिझायनिंगचे आहे तीन वर्ष असं मुंबईत राहण्यात आमच्या सासपीरा नावाची सा। 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 सा संस्था आहे वेळीमध्ये टेक्स्टाईल डिझायनिंग एक चांगलं डिमांड आहे टेक्स्टाईल डिझायनिंग कारण कपडे तर माणसाला पाहिजेच आहेत लक्षात घ्या एक चांगली फील्ड आहे टेक्स्टाईल डिझाईनिंगला नंतर बी बी एम बी ए नावाचे कोर्स आपल्याकडे गव्हर्मेंटने चालू केला बी बी ए नंतर एम बी ए करायचं हे आहे ते नंतर कॉमर्स याच्यात तर करू शकता आर्ट्स नंतर तुम्हाला सांगितलं एम पी एस सी यू पी एस सी एम पी एस सी प्रेफर येईल यू पी एस पेक्षा एम पी एस सी आर्ट्समध्ये सोपं जातं मी थोडक्यात आता तुम्ही एवढंच एकदम कन्फ्यूज होऊ नका एवढंच मी सांग तुम्हाला फर्स्ट डिसाईड करा की आपल्याला टेन प्लस टू पॅटर्नला जायचं आहे का आर्ट्स कॉमर्स सायन्स ह्याच्यामधलं पहिलं डिसाइड करा आर्ट्स घ्यायचा कॉमर्स सायन्स घ्यायचा का जर मला टेक्निकलला जायचं तर आय टी बघून घ्या आय टी हे करता येईल का ते पा इंजिनिअरिंग जायचं असेल तर डिप्लोमाला जाऊ शकता पॉलिटेक्निकसाठी मेडिकलला जायचं ते तर पॅरामेडिकलला तुम्ही जाऊ शकता त्या फील्डला टेन नंतर जाऊ शकता लक्षात घ्या पण ते करताना त्याच्या पुढची स्टेप काय ती विचार करून जा लक्षात घ्या म्हणजे मी जर डिप्लोमाला गेलो पॉलिटेक्निकला गेलो तर डिप्लोमानंतर मला डिग्री करणं आहे का तोही विचार करून घ्या लक्षात घ्या कारण ती वर्ष जाणारी आहे त्या हिशोबाने करा फक्त अकरावी बाराचा विचार न करता पुढेही मला कसं जाता येईल त्या पद्धतीने जायला सुरुवात करा यात घ्या ह्या तीन फील्ड आहेत आर्ट्स कॉमर्स आहेत कॉमन फिल्ड आहेत मी पॉलिटेक्निक आणि तुम्हाला सांगितलं त्या वेगळ्या फील्ड आहेत त्यात घ्या पॉलिटेक्निक आहे पॅरामेडिकल आहे मेडिकलला जाऊ शकता त्या फील्ड आहेत पण शक्यतो बारावीनंतर जाल माझ्या अनुभवावर मी सांगतोय तर एक चांगलं आहे मुलांची मॅच्युरिटी येते मुलंही चांगल्या प्रकारे त्यांच्या आवडीनुसार अभ्यास करतात लक्षात घ्या आणि शेवटचा पार्ट सेम टाईम नंतर आपल्या एक्झाम चालू होतात कॉम्पिटेटिव्ह एक्झाम पण ज्याला बोलतो त्या चालू होतात बँकेचे एक्झाम इन्शुरन्सचे एक्झाम पोस्टाच्या एक्झाम दहावीनंतर एक्झाम तात बारावीनंतर असतात ग्रॅज्युएशन नंतर काय भरपूर एक्झामच एक्झाम असतात त्याही फील्डला तुम्ही जवळच्या एम पी एस सी यू पी सी तर कॉमन आहे प्लस आर रिझर्व्ह बँकची एक्झाम असतात आय बी पी एस नावची आपली एक संस्था आहे तिथे ऑल इंडियातल्या जेवढ्या एक्झाम बँक आहेत ह्या म्हणजे नॅशनलाइज बँक आहेत त्यांची एकत्र एक्झाम होते नऊ नऊ दहा दहा हजारची वॅकन्सी असते हँडसम सॅलरी चांगल्या पोस्ट मिळतात ग्रॅज्युएशन नंतर हा एक कुठं एम तुम्ही ठरवा आणि त्याप्रकारे तुम्ही ॲडमिशन घ्यावं असं मला वाटतं लक्षात घ्या आज मी इथेच थांबतो फक्त मला काही कमेंट्स म्हणजे तुम्हाला कसं वाटलं हे लाईव्ह प्रकार मी पहिल्यांदा चालू म्हणजे थोडंसं माझी काही गडबड झाली असेल कारण लाईव्ह प्रकार आपल्याला नवीन असं थोडं झालं असेल तर मला समजून घ्या पण काही जर असेल तर मला तुम्ही कॉल करू शकता माझ्या नंबरवरती काही मला कमेंट्स असतील तुम्ही देऊ शकता सांगू शकता आणि काही अडचण असेल मी, आलो? आलो? दा 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 मी, मी सा तुम्हाला सांगितलं फॉर्म भरण्यापासून जरी काही अडचण कोणाला आलं काही आलं तरी तुम्ही मला एनडीए साठी आता मी आताच सांगितलं की एनडीएस साठी आपल्याला जाण्यासाठी मी सांगितलं तुम्हाला आत्तापासून जरी ऍडमिशन अकरावी बारावी सुद्धा ऍडमिशन चालू होतं ट्वेल्थ नंतर भोसलाचं मी तुम्हाला उदाहरण दिलं एनडीएस साठी तेही चांगला प्रकार आहे देन uh, तुषार दादा धन्यवाद दा योग्य मार्गदर्शन मिळेल माझ्या मुलाची सध्या लास्ट इयरला हो आ, येस, लास्ट ला, आ, आहे एम पी एस सी बाबत मार्गदर्शन नक्कीच एम पी एस सी साठी तुम्हाला सांगितले की शक्यतो एम पी एस सी मध्ये फिफ्थ स्टँडर्ड पासून टेन्थ स्टँडर्ड पासून जो अभ्यास आहे तो, तो, तो रिवाइज करा एम पी एस सी लक्षात घ्या हे गणित बिन सगळे बेसिक असतात जे आपल्याला माहिती असं शिकलेलो असतो तो भर जास्त त्या एम पी एस सीला ते खूप महत्त्वाचं जातं वरचा जास्त अभ्यास कुठला येत नाही एम पी एस सीला एम पी एस सीला हाच अभ्यास जास्त विचार जातो हिस्ट्रीमधला आहे किंवा मॅथ्समधला आहे हा जो पाचवीपासून जो आपण शिकतो नॉर्मली तो म्हणजे सातवी आठवी नवीस तो आठवी नवी दहावी पण पाचवी तो जो बेसिक जे असतात मेन आठवी नवी दहावी सातवी आठवी नवी दहावी तो जो आहे तो मॅथ्स केलेला चांगला डी एडसाठी जो आहे डी एडसाठी आता मोहनदाद म्हणजे डी एडसाठी हो डीएड एडसाठी जर बघायला गेलं तर नंतर डी एड आहे पण फक्त डीएड वरती आज ठीक आहे म्हणजे हे असं बोलत नाहीये पण बी एड केलं किंवा आज त्यांना सुद्धा नीटचे आणि एक्झाम द्याव्या लागतात लक्षात घ्या सेट नेटची एक्झाम असते टीचर लोकांना ती केली तर अजून चांगल्या प्रकारे मिळू शकतं फिटनेस एक्सपोर्ट ट्रान्सलेटर वेटेसाठी ही तर आजकाल एक नवीन फील्ड आहे बाबां फिटनेससाठी वेगळा चांगली फील्ड आहे लक्षात घ्या आज चांगल्या प्रकारे करतात आता काही लोक ते हर्बल लाईफ आहे बघा काय फिटनेस कोच म्हणून आज चांगला इन्कम दे आर गेटिंग हँडसम इन्कम लक्षात घ्या जीम वगैरे तुम्ही तुमचा व्यवसाय जर बघायला येतं ते करू शकतो आपण एक्सपोर्टसाठी मी तुम्हाला सांगितलं एक आयटा नावाचा इम्पोर्ट एक्सपोर्टचं आहे त्याच्यात आपण जाऊ शकतो फॉरेन टुरिझम सॉरी आयटा म्हणजे फॉरेन टुरिझम आहे इम्पोर्ट एक्सपोर्टचं पण आपल्या इथे त्याच्यात आहे कोर्सेस चालतात तेही आपल्या जाईन ट्रान्सलेटर कोर्सेस मी तुम्हाला सांगितले की फ्रेंच लँग्वेज जर्मन लँग्वेज ह्याला एक चांगलं डिमांड आहे लक्षात घ्या कारण ह्याच दोन भाषा सगळ्यात जास्त मुंबईमध्ये राहणार जे कोण असतील दहावीला वगैरा आता दहावी झालेली आहे त्यांना जर कॉलेजमध्ये अकरावीला कॉलेजला ॲडमिशन घेताना आता मुंबईतल्या काही कॉलेजेसमध्ये मराठीच्या बदली आय टी असतं मराठीच्या बदल्या हिंदी असतं लक्षात घ्या आणि मराठीच्या ब बदली फॉरेन लँग्वेज असते तर ती तुम्हाला चांगली उपयोगी पडू शकते नाही भेटली समजा आता सामील तुम्ही नंतर बारावीनंतर फॉरेन लँग्वेजचे कोर्सेस करते आपल्या मुंबई विद्यापीठात ते कोर्सेस चालतात किंवा प्रायव्हेटली पण ट्रान्स हे चालतात ते ट्रान्सलेटरसाठी आपल्याला उपयोगी पडतात लक्षात घ्या अजून खूप मार्गदर्शन खूप मर इंजिनिंगबाबत मार्गदर्शन बघायला मर इंजिनिरिंगसाठी बघायला तर तुम्हाला पण पाहून सायन्स पाहिजे पी सी एम बी घ्या ते मरी इंजिनिअरिंगला खूप महत्त्वाचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला करावं पण त्यासाठी तुम्हाला बेसिक सायन्सचा पाठ हा चांगला झाला पाहिजे अमोल दादा नक्कीच मार्गदर्शन राहील चांगल्या प्रकारे सिव्हिल सर्व्हिससाठी मी आता सांगितलं की सिव्हिल सर्व्हिसला बघायला गेलं तर यूपीएससी हा जो पार्ट आहे आपल्या महाराष्ट्राच्या आदर्श साठी विश्वास नागरे पाटील मुलाने क्लिप ऐकावी त्या व्यक्तीने कसं कशा इथून सकाळी तीन वाजता उठून तो सकाळी थंडपणाने आंघोळी करून कसं केलं ते ऐकावं खूप हे आहे तिथे हे करण्यासाठी काहीच नाही की बाबा माझं मराठी आहे काय ती सुद्धा तुम्हाला तिथे ट्रान्सलेटर असतात इंटरव्ह्यू मराठीतसुद्धा देता येतात तुम्हाला पाहिजे ती लँग्वेज पाहिजे तो सब्जेक्ट चूज करता येतो महाराष्ट्रातली आपली जी मुलं आहेत नॉर्मली हिस्ट्री सब्जेक्ट चूज करतात का मराठी माणसांना इतिहास म्हटला की आपला वीक पॉईंट आहे तर यू पी एस सीसाठी म्हणजे सिव्हिल इंजिनिअरसाठी सिव्हिल सर्व्हिससाठी ते करता येतं किंवा एम पी एस सीला बघा सेलटॅक्सचे एक्झाम आहेत वगैरे एक्झाम त्यासुद्धा अटेंड करू शकता टायपिस्ट अँड कम्युनिकेशनला बघायला गेलं तर टायपिस्ट कम्युनिकेशन बघायला तर आता टायपिंग प्रकार जो आहे टायपिंग असावं कारण आता इलेक्ट्रॉनिक टायपिंग चालू आहे कॉम्प्युटराइज टायपिंग आलं आहे पूर्वीचं ते मशीन टायपिंग मॅन्युअल टायपिंग आता बंद झालेलं आहे आज कॉम्प्युटर टायपिंगवरती चांगला स्पीड येतो ते थर्टी फोर्टी पण नॉर्मली माझं तर मत आहे प्रत्येकाने दहावीनंतर प्रत्येकाने आत्ता मराठी इंग्लिश तुम्ही कुठल्याही फील्डला जा तरी माझं मत असं आहे की दहावी बार नंतर मराठी आणि इंग्लिश टायपिंग केलेलं चांगलं मराठी टायपिंग थर्टी फोर्टी हे दोन स्पीड घ्यावेत आणि इंग्लिश टायपिंग फोर्टीचा किंवा थर्टी फोर् हे दोन्ही थर्टी फोर्टीचं असेल तरी खूप चांगलं पण टायपिंग असावं कुठे कारण गव्हर्नमेंटच्या जॉबला आम्ही कोर्टात बघतो टायपिस्ट लागतात प्रत्येक ठिकाणी आणि ती काही वाया जात नाही मला लक्षात घ्यायचं आणि आता तो मग सांगितलं मॅन्युअल टायपिंग राहिलं नाहीये आता टायपिंगचं आपलं सगळं कम्प्युटराइज टायपिंग आहे म्हणजे ते सोपं झालंय मुलांनाही ते आवडायला लागले आणि टायपिंग हा पार्ट प्रत्येकाने करावा तुम्ही कोणत्याही फील्डला जा असं मी सांग लक्षात घ्या तुम्ही सायन्सला जा कॉमर्सला पण टायपिंग आखल नक्कीच चांगलं गव्हर्नमेंट जॉबसाठी बघायला गेलं तर क्रेडिकल जॉबला नाईंटी नाईन पर्सेंट टायपिंगचं लागतंच कम्युनिकेशन फील्डमध्ये तुम्हाला सांगितलं की आहे कम्युनिकेशन सुद्धा आपल्याकडे आहे म्हणजे मास मीडियामध्ये कम्युनिकेशन प्रकार सुद्धा चांगल्या प्रकारे चालतो त्या पार्टमध्ये चांगलं करू शकता चांगल्या फील्ड आहेत वेगळ्या फील्ड आहेत माझं तर मत आहे बाहून नवीन फील्ड कधी कर चूज कराय मी जाईल आता मास मीडिया इव्हेंट मॅनेजमेंट समथिंग डिफरंट लक्षात घ्या वेगळ्या फील्डला जा चॅलेंजिंगला जा तुम्हालाही आनंद भेटला पाहिजे यस मी काहीतरी करतोय आणि घरच्यां म्हणाल यस आपण काहीतरी करायला पण केलं बाबा चला हा मुलगा काहीतरी करतोय ते करा ह्या एक्झाम पण द्या बँकेचा एक्झाम द्या युपीएससी एम पी एस सी एक्झाम द्या मी सांगत नाही की असं केलं की लगेच तुम्ही सिलेक्ट झाला असं मी सांगत नाहीये पण ते केल्यामुळे तो नॉलेज जे मिळेल ते तर कधी फुकट जाणार नाही लक्षात घ्या तुम्हाला तो कळतं बाबा काय कसं कारण आपण फक्त शिक्षण याचा अर्थ सगळं नाही शिक्षणाबरोबर ह्याही गोष्टी आपल्या गरजेच्या आहेत पण तेही करा आणि हेही अशा एक्झामला देत चला नाहीत घ्या आणि वेगवेगळ्या वे फील्ड आहेत आता इथे मी तुम्हाला सांगितले की सगळं आता समोर मी सांगला मी तुम्ही विचारा मी सांगत जाईन पण लगेच एक्सप्लेन करा तुम्हाला अजून जर डिटेल पाहिजे असं मला संपर्क मी सांगत जाईन किंवा काय करता येईल कशा प्रकारे करता येईल कोणत्या फील्डला जाणं सोपं जाईल तुमची आवड पहिली बघा मी असं करतो का बाबा मला घरचे सांगतात म्हणून मी करतोय मित्रमैत्रिणी असं पहिलं बाजूला ठेवा तुम्हाला जी आवडेल त्या फील्ड ला करा पण त्या फील्डला जाल ती फील्ड मात्र पूर्ण करायची अजून कोणाचं काय असेल तर बोला हो आपल्या दादा रोहित दादा आपल्या पेजवरती नवीनच सुरुवात आहे आणि मी सांगितलं आम्हाला म्हणजे माझ्या लाईफमध्ये मी एक असा अनुभव घेतो हो आहे की आम्ही पहिले ब्लॅकबोर्ड वापरायचो काळाफळा आपला आणि तो करकर आवाज करणारा खडू नंतर काचेचा बोर्ड ग्रीन बोर्ड काचेचा तो वापरायला सुरुवात केली नंतर मार्करने व्हाईट बोर्ड सुरुवात केली आणि आता आमच्या नशिबी आलेलं आहे ते म्हणजे तुमचा हा बोर्ड कॉल आहे ना ऑनलाईनचा बोर्ड म्हणजे आम्ही सगळे हे जो आहे ब्लॅकबोर्डपासून इथपर्यंत पण हे लाईव्ह प्रकार मी कधी पहिल्यांदाच आहे म्हणून मलाही मी ती म्हणायला आधीच की बा पहिल्यांदाच मी हे करत नाही का शक्यतो सेमिनार असेल लेक्चर असतील तिथे किती पद्धती ती सवय झालेली असते समोर बोर्ड असतो बोर्ड दाखवायचं रायटिंग करायचं शो करायचं बाबा असं येतं असं इथं दाखवता येतं हा पहिलाच प्रकार आहे म्हणून थोडंसं समजवून घ्या काही असेल तरी मिसायला माझ्या नंबरवरती मला कॉन्टॅक्ट करा या पेजवरती तुम्ही पाठवलं तरी चालेल धन्यवाद जय शिवराय